उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना मोठी गुड न्यूज दिली आहे. 5 दिवसांचा आठवडा करण्याची गेल्या अनेक वर्षापासूनच्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या मागणीला ठाकरे सरकारने अखेर मंजुरी दिली आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याविषयीचा निर्णय घेण्यात आला. 29 फेब्रुवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. जाणून घेऊया या निर्णयावर शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रतिक्रिया. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातल्या सर्व नगरपरिषद कामगार संघटनेच्या आणि शासकीय कर्मचारी संघटनेच्या बरोबर चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळाने महाराष्ट्रातल्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना शनिवार रविवारी सुट्टी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. सदरचा निर्णय अतिशय स्वागतार्ह आहे, कारण गेली अनेक वर्ष कामगार संघटना याबाबत केंद्राप्रमाणेच राज्यातल्यासुद्धा सर्व कर्मचाऱ्यांना शनिवार रविवारची सुट्टी मिळावी याबाबत आग्रही भूमिका मांडली होती. परंतु या सरकारने आणि महाराष्ट्र शासनाने याबाबत अतिशय सकारात्मक धोरण घेऊन कर्मचाऱ्यांचा हा शनिवार रविवारचा प्रश्न या ठिकाणी सोडवलेला आहे. त्यामुळं शासनाचं याबाबत सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीनं आणि महाराष्ट्रातल्या सर्व नगरपरिषद कामगार संघटनेच्या वतीनं हार्दिक आम्ही स्वागत करीत आहोत. आज महाराष्ट्र राज्य शासनाने जो शासकीय कर्मचाऱ्यांसाठी 5 दिवसाचा आठवडा चालू केला त्याबद्दल मी सर्वप्रथम शासनाचे आभार मानतो आणि केंद्राप्रमाणेच शासनानेही त्याचा 5 दिवसाचा आठवड्याचा निर्णय घेतला त्याबद्दल मी उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री साहेब यांचं आभार मानतो आणि सर्व कर्मचाऱ्यांना पण ह्या गोष्टीचा आनंद झालेला आहे.